माधवनगर येथील मंगळवार पेठेतील चौकामध्ये MH 3 AH 7175 मालवाहतूक पिकअप या गाडीनं MH 10 AQ 9928 या गाडीला जोराची धडक दिल्यानं थ्री व्हीलर पलटी झाली. यामध्ये दोन्ही गाड्यांचं नुकसान झालं असून थ्री व्हीलरच्या चालकास किरकोळ दुखापत झाली आहे. माधवनगरमधील रस्त्यावरती अपघाताच्या प्रमाणात वाढ होत आहे. संध्याकाळी 4 सुमारास सोहेल मुल्ला हा मालवाहतूक थ्री व्हीलरमधून माधवनगरमधील मंगळवारपेठेतील ट्रान्सपोर्टमध्ये माल भरण्यासाठी येत होता. त्याची थ्री व्हीलर रिक्षा मंगळवारपेठेच्या चौकामध्ये आली असता त्याच्या डाव्या बाजूच्या आडव्या रस्त्यानं भरधाव वेदानं विशाल कदम यांची फोर व्हीलर आली होती. विशाल यांचा गाडीवरील ताबा सुटला आणि चारचाकीची धडक थ्री व्हीलर रिक्षास बसली. ही धडक इतकी जोराची होती की थ्री व्हीलर रिक्षा पलटी झाली. अपघात होताच रस्त्यावरती असणारे आणि आजूबाजूचे सर्व लोक चौकामध्ये गोळा झाले आणि थ्री व्हीलर रिक्षा चालकास रिक्षामधून बाहेर ओढून काढले. रिक्षा पलटी झालेल्या चालकास दुखापत झाली होती. हा अपघात भीषण असल्यानं दोन्ही वाहनांचं मोठं नुकसान झालंय. अपघात रस्त्यामध्ये झाला असल्यानं वाहतुकीची काही काळ कोंडी झाली होती. अखेर जमलेल्या नागरिकांनी ती रिक्षा उचलून बाजूला केली आणि वाहतूक सुरळीत झाली. माहिती मिळून देखील संजयनगर पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी वेळेत दाखल झाले नसल्यानं काही काळ दोन्ही पक्षामध्ये वादविवाद झाले. अखेर जमलेल्या नागरिकांनी मध्यस्थी करून हा वाद सोडवला.